हातात तलवारी घेऊन नाचणे युवकांना पडले महागात. हातात तलवारी घेऊन नाचणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच बुलढाणा शहर पोलिसांनी 10 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यातील 3 आरोपींना अटक केली आहे. लेमन उर्फ संजय काळे, अमित सुनील बेडवाल, पवन सुनील साठे असे अटक केलेले आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण आपल्या मित्रांबरोबर 20 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 सुमारास शहरातील क्रांती चौकात लाऊडस्पीकरवर गाणे लावून तलवारी घेऊन नाचत होते. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओमधील युवकांचे पडताळणी करून बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी क्रांती चौकात धाव घेतली. पोलीस पाहून नाचणाऱ्यांनी पळापळ सुरू केली. यात लखन साठे, पवन साठे, सुनील काळे यांच्या हातात तलवारी दिसून आल्या. प्रकरणी माधव पेटकर यांच्या तक्रारीवरून क्रांतीनगरमधील 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिनांक 20/2/2022 रोजी रात्री 21 म्हणजेच रात्री 9 सुमारास बुलढाणा शहरामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ जेव्हा आमच्यापर्यंत पोचला त्यावेळेला आम्ही पोलीस टीम आणि आम्ही स्वतः त्या दिशेने तपास चालू केला तेव्हा माहीत पडले की क्रांतीनगर बुलढाणा या परिसरातील तो व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओमध्ये काही लोक आपले घरा चौकामध्ये एक स्पीकर ठेवून तलवारी हातात घेऊन तलवारी नाचवत होते आणि नाचत होते. या व्हिडिओ व्हायरलवरून आम्ही त्या आरोपींना आयडेंटिफाय केले आणि त्यांच्या विरोधात ASI माधव पेटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम 425 आर्म ॲक्ट, त्यानंतर कलम 200 188 269 270 भादवी आणि कलम 135 मुंबई पोलीस कायदा, तसेच कलम 51 साथरोग अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंद केला आणि आरोपीचा शोध सुरू केला. दिनांक 21/2/2022 रोजी त्यामधील 2 आरोपी, एक सुनील उर्फ लेमन संजय काळे राहणार वार्ड नंबर 2 आणि अमोल सुनील बेंडवाल वार्ड नंबर 1, या दोघांना 22/2022 अटक केली आणि त्यांचा PCR घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या 2 तलवारी हस्तगत केल्या. त्यानंतर दिनांक 23/2/2022 रोजी सदर गुन्ह्यातील 3 आरोपी पवन सुनील साठे राहणार तेलगुनगर यालासुद्धा अटक केली आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा 1 तलवार पुण्यातील जप्त करण्यात आलेली आहे. सर्व आरोपींचा दिनांक 24/2/2022 PCR घेण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास आमच्या पोलीस स्टेशनचे DB पथकाचे प्रमुख API निलेश लोधी आणि त्यांची संपूर्ण टीम करीत आहे.